अजित पवारांना बंडानंतर राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्याचं बोललं जात होतं, पण आता अजित पवारांनी बंड नव्हे तर पूर्ण राष्ट्रवादी पक्षावर दावा ठोकल्याचं समोर आलंय. आणि याबाबत अजित पवारांनी 30 जूनलाच निवडणूक आयोगामध्ये याचिका दाखल केल्याचं समोर आलंय. आणि त्यामुळे आता राष्ट्रवादी कुणाची हा वाद निवडणूक आयोगामध्ये पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचा वाद सुद्धा निवडणूक आयोगात. 30 जूनलाच अजित पवार यांची आयोगात धाव. अजित पवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष, 40 आमदारांच्या सह्यांचं पत्र सादर. आधी शिवसेना आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस. जे ठाकरेंच्या शिवसेनेबद्दल घडलं अगदी तसंच काहीसं शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत सुद्धा घडतंय. 1 वर्षाआधी महाराष्ट्रानं एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामधली राजकीय रस्सीखेच पाहिली, तशीच काहीशी स्थिती आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झाली आहे. अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्येही रस्सीखेच सुरू आहे. शिवसेना फुटीची जी स्क्रिप्ट होती तशीच काहीशी राष्ट्रवादीच्या बंडाची सुद्धा दिसून येते. पण यावेळेला अजित पवार यांनी बंड करताना जरा विशेष काळजी घेतल्याचं पाहायला मिळत आहे. शिंदे फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याच्या 2 दिवस आधी म्हणजे 30 जूनलाच अजित पवार यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून थेट राष्ट्रवादी काँग्रेसवर दावा केल्याचं समोर येत आहे. मित्रांनो, आत्ता जो निर्णय घेतलाय, बहुमत प्रचंड आहे. इथं सगळे स्टेजवर बसलेले आमदार काही आज उपस्थित राहू शकले नाही, काही दवाखान्यात आहे, काही येऊ शकले नाही, काही तिकडच्या मीटिंगला गेले. असे सगळे आमदार आज पण माझ्या सगळ्या संपर्कात आहे. खर तर शिवसेनेतल्या बंडानंतर शिवसेना कुणाची हा वाद निवडणूक आयोगात गेला आणि तब्बल 9 महिन्यांनी निवडणूक आयोगानं निकाल दिला. पण अजित पवार यांनी राजकीय चाणाक्षपणा दाखवत 40 आमदारांच्या सह्यांनिशी आधीच निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं आणि राष्ट्रवादीवर दावा ठोकला. अजित पवार यांच्या या खेळीवर शरद पवार समर्थक आमदारांनी जोरदार हल्ला चढवलाय. काही लोकांना असंही वाटतं की इलेक्शन कमिशन त्यांचंच झालंय आणि न्यायव्यवस्था सुद्धा त्यांचीच झाली, आणि या जोरावर काही जण वक्तव्य करत असतील हास्यास्पद आहे. अनुभवी लोक अशा पद्धतीचे वक्तव्य करू नये. पुढच्या 6-7 महिन्यातच इलेक्शन होईल, तेव्हा आपण बघूया लोक कोणाच्या बाजूला. दुसरीकडे शरद पवार यांनी मात्र राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह जाऊ देणार नाही असं म्हणत अजित पवार यांना आव्हान देण्याची तयारी केली आहे. निवडणूक आयोग वेगळ्या घडायला शिकून कुणाला दिली हे सगळ्या देशाला माहिती. आणि तुमच्यासाठी सांगतो, खून कुठे जाणार नाही ही गोष्ट आहे, पण खून हे देशाचं राजकारण करत. एकंदरीतच शिवसेनेच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा पॉवर गेम सुरू झालाय. अजित पवार यांच्या पत्रामुळे हा वाद आता निवडणूक आयोगात गेलाय. त्यामुळे काका पुतण्याच्या या संघर्षात निवडणूक आयोग कुणाच्या बाजूने निर्णय घेतं, शरद पवार की अजित पवार, राष्ट्रवादी कुणाला मिळतो याकडे देशाचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.